गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आत्मनिवेदनाचा जो आपला अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेला दादाने आपल्याला एक गोष्ट काय सांगितली बाबांच्या बाबतीत की बाबा हे काही शास्त्रज्ञ नव्हते, ते फक्त साधे फकीर होते, परंतु शास्त्रज्ञ कसे काय काय करतात, एखाद्या गोष्टीचा शोध लावतात, म्हणजे उच्च कोटीचे लोक असतात, त्यांचा मेंदूच्या निसर्ग म्हणूया समाज म्हणूया यांच्या प्रत्यर्थ त्यांचं जे कर्तव्य असतं किंवा त्यांचं जे योगदान असत हे उच्च कोटीत असत। तर बाबा हे काही शास्त्रज्ञ होते असे दादा म्हणतात, परंतु ह्या फकीराने साधा जो फकीर त्यांचे कपडे सुद्धा आपण बघितले तर साधे कपडे पाटलेले सुद्धा काय काय वेळेला, पण त्यांनी काय केलं सर्व जगाला विश्वास दिला। आता जगाची रीत नेहमी काय आहे ते आपल्याला स्वतःला मोठं म्हणा आणि इतरांची निंदा करायची, परंतु बाबांसारखे जे साधू संत येतात आणि जातात कधी आले कधी गेले हे कळत पण नाही, ज्या वेळेला ते येतात त्यावेळेला सर्वसामान्य माणसाला काय वाटतं अरे यांचा जन्म आपल्यासारखाच आहे, फक्त त्यांच्यापासून काहीतरी लाभ झाला आपल्याला की वाटत अरे हा जरा सत्पुरुष आहे आपल्यापेक्षा थोडा वेग आहे। परंतु दादा काय म्हणतात हे जे सत्पुरुष जन्माला येतात आणि जातात त्यांचा जन्म हा विशिष्ट कारणासाठी झालेला असतो आणि तो ईश्वर प्रेरित असतो, आणि असे भूतलावरती हे जे आत्मे येतात जन्माला येतात आणि आपलं कार्य करून निघून जातात तर त्यांना एक विशिष्ट कार्य ईश्वराने दिलेलं असत। आता बाबा याच्यामधले अतिशय उच्च कोटीचे आपण असं म्हणूया अतिशय उच्च कोटीचे सत्पुरुष होते, म्हणजे त्यांनी पूर्ण जगाला तर ताणलंच आणि जगाला ताणलं आणि त्यांची जी परंपरा आहे सत्पुरुषांची त्याप्रमाणे ज्या वेळेला ते भूतलावरनं आपला ध्येय लक्षात ठेवा विसर्जित करतात आणि निघून जातात त्यांच्या पश्चातही त्यांचं हे कार्य अखंडित राहत आणि बाबांचा जन्म आणि बाबांनी देह त्याग केला याला काय खूप वर्ष अशी झाली नाही 1905 साली त्यांनी देह त्याग केला, म्हणजे मागच्या शतकामध्येच त्यांनी देह त्याग केला। आपण गेल्या 2005 साली आपण बाबांची पुण्यतिथी साजरी केली होती शतकोत्तर, आणि आता ह्या 100 वर्षामध्ये तरी आपण त्याचा अनुभव घेत आहोत। तर हे जे सत्पुरुष असतात यांचं सगळं कार्य म्हणा सगळ्याच गोष्टी वेगळ्याच प्रकारचे असतात। आता पुढे दादा काय म्हणतात ह्या 30 वर्षात अनेक भक्त आले व गेले। आता दादा स्वतःचा अनुभव सांगतात, दादा औदुंबरची सेवा करून पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर त्यांना विशिष्ट प्रकारचं मार्गदर्शन झालं, मार्गदर्शन झाल्यानंतर त्यांना जे काही अनुभव आले ते अनुभव त्यांनी घेतले, काय त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे कसं करायला पाहिजे काय शेवटी करायला पाहिजे त्याच्यामध्ये एका बाजूने थिअरी परंतु दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष अनुभव घे असे अनुभव घे। आणि तेव्हा दादा काय म्हणतात या 30 वर्षात अनेक भक्त आले व गेले त्यापैकी कोणाला काय मिळाले
म्हणजे अहिक प्राप्ती किती झाली याची चौकशी मी केली आहे. कोण काही मागायला आले असेल की बाबा घर हवं आहे, कोण म्हणे लग्न हवं आहे मला पाहिजे, अजून काहीतरी पैसे कमी पडतात, नोकरी पाहिजे, तर त्यांना काय प्राप्त झालं याची चौकशी मी कधीही केली नाही. आपले कर्तव्य हे पुढे जाण्याचे आहे, मागे बघण्यासाठी किंवा बोलण्यासाठी नव्हे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सेवकांच्या बाबतीत सुद्धा हे अतिशय महत्वाचं मार्गदर्शन आहे की ज्यावेळेला सेवक एखाद्या वेळेला मार्गदर्शनासाठी बसतो आणि दुःखाचं निरसन एखाद्या भक्ताचं त्याच्या माध्यमातून होतं, तो करतो म्हणणं चुकीचं ठरेल, त्याच्या माध्यमातून दुःखाचं निरसन होतं, त्यावेळेला त्याला काय प्राप्त झालं याच्यामध्ये सेवकांनी कधीही लक्ष घालू नये. कारण दादानी सांगितलं फक्त समजा त्याचं काम होत नसेल, काय वेळ लागत असेल, ते याच्या बाबतीत अजून आपण काय करू शकतो, मार्गदर्शनाला काय करू शकतो. आणि तशी प्रार्थना बाबांना करायला पाहिजे त्याचं लवकरात लवकर मार्गदर्शनाला, म्हणजे याचा कार्याचा लाभ किंवा या सत्कृपेचा लाभ त्यांना व्हावा. त्यामुळे एकदा पुढे जायचं आपण, फक्त मागे बघायचं नाही. त्याला गुरुकृपेने काही प्राप्त झाल्याशिवाय राहिलेले नाही. कृपा झाली असे म्हणणारे किती याचा विचार मी केला नाही. दादांना एवढी खात्री आहे की गुरुकृपेचा लाभ हा होणार, काही ना काहीतरी लाभ प्राप्त तरी होणारच. त्यामुळे ज्या वेळेला कार्यकेंद्रावरती एखादा भक्त येतो आणि म्हणतो अगदी एक वर्ष झालं पण मला काहीच प्राप्त झालं नाही, माझे प्रश्न तसेच आहेत, आपण ज्या वेळेला आपली प्राप्ती बघतो तर आपली प्राप्ती म्हणजे काय, आपले जे काही प्रश्न असतात त्याच्या तुलनेने किंवा त्याच्या सापेक्ष आपण प्राप्तीचा विचार करतो. परंतु प्रत्यक्ष त्याला काय द्यायचं असतं याची आपल्याला कल्पना नसते, कारण आपण आपल्या प्रश्नामध्ये अडकलेलो असतो. जो प्रश्न आपण घेऊन त्यांच्या चरणाशी आलेलो असतो हे नैमित्तिक असत, एक निमित्त असत. आपण इथे पोचलो ह्या एका विशिष्ट दुःखामुळे हे आपण आपलं भाग्य समजलं. कारण का, जे दुःखाचं माझं कारण आहे, दुःखाचं कारण म्हणजे काय, माझ्यामध्ये जी काय कमतरता असं आपण म्हणू, ती कमतरता ते भरून काढणं, मला आवश्यक असलेल्या गरजा त्या पुरात ते पुरे करणार, परंतु मला वाटेल तेच होणार असं होणार नाही. आणि मला वाटतं या 6 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे, 1 वर्षामध्ये व्हायला पाहिजे असं होणार नाही. कारण का, तर त्यांना आपल्याला घडवायचंय आणि घडवायचं म्हटल्यानंतर आपल्यामध्ये नको असलेल्या गोष्टी काढून टाकायच्या. आता समजा आपण एखादा दगड नेऊन मूर्ती करणाऱ्याकडे समजा आपण नेऊन दिला स्कल्प्टरकडे आणि त्याला याची एक मूर्ती बनवून मला दे, असं होईल का? पटपट 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 करून एका दिवसात मूर्ती तयार नाही. तो त्याचाच अवधी घेणार, त्याला जेवढा लागेल तेवढा अवधी घेणार. का? कारण त्याला नको असलेल्या गोष्टी तिकडनं काढून टाकायचे. आणि ज्यावेळेला त्या नको असलेल्या गोष्टी तिकडनं निघून गेल्यानंतर जे काय उरेल त्याला आपण मूर्ती म्हणू, नाही का? असतो दगड, दगडाचाच भाग आहे तो खरं म्हणजे, पण त्याच्यामध्ये काय केलं, नको असलेल्या नसतो नको असलेला भाग काढून टाकल्यानंतर जे काय राहिली त्याला आपण रेखीव ती मूर्ती आपण म्हणतो आणि मग त्याला आपण बसतो. तसंच आपलं आहे, आपल्यामध्ये नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्यासाठी वेळ लागतो. आपण आलोय कशासाठी, वेगळ्या गोष्टीसाठी.
परंतु ते काय करतात आपलं जीवन घडवतात. जीवन म्हणजे काय, केवळ हे जीवन नाही तर पुढचे अनेक जीवनांची तरतूद आणि आपल्या पिढ्यांची तरतूद करत असतात. मग हे सगळं करण्यासाठी वेळ लागणार की नाही असा विचार आपण करायला पाहिजे. आपल्याला क्षणिक सुख नको आहे, क्षणिक सुख हे पटकन मिळू शकत. आपल्याला दीर्घ काळ राहणार दीर्घ असं सुख आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या सुखामधून कोणतंही दुसरं दुःख निर्माण होतात हे महत्वाचं आहे. मग त्यावेळेला ते आपल्याला अशी सुख देतात की त्याच्यामधनं दुःख निर्माण आपल्या आयुष्यामध्ये होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडा पेशन्स पुढे वाढ. त्याला गुरुकृपेने काही प्राप्त झाल्याशिवाय राहिलेलं नाही. कृपा झाली असे म्हणणारे किती आहे याचा विचार मी कधी केलाच नाही. दादा म्हणतात की त्याच्यामध्ये कोणाला कृपा झाली नाही झाली वगैरे हे मी बघितलंय. कृपा ही होणारच. आपण आपल्या इष्ट कर्तव्यात सदैव जागृत राहणे याचा अर्थ कृपेला पात्र होण्यास आहे. आपण सदैव आपलं जे कर्तव्य आहे, प्रत्येकाचं जे कर्तव्य आहे त्याला जागरूक राहणं म्हणजे आपण कृपेला प्राप्त आहे. मला काय करायचंय, सेवकाची भूमिका काय आहे, सर्वसामान्य भक्ताची भूमिका काय आहे, वडिलांची भूमिका काय आहे, आईची भूमिका काय आहे, प्रत्येकाचं एक वेगवेगळं कर्तव्य आहे नाही का. ते कर्तव्य करण्यास जागृत राहिलो आपण याचा अर्थ काय, आपण कृपाशीर्वादाला पात्र ठरलो. या 30 वर्षात माझा प्रवास सगळ्या हिंदुस्थान भर झाला. त्या 30 वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग दादांना आला. त्यावेळी अनेक पवित्र अशी स्थाने मी पाहिली व त्या ठिकाणी जे जे काही प्राप्त होण्यासारखे होते की ज्याचा लाभ या कार्यास होईल त्या त्या पवित्र स्थानी मी जाऊन विविध ठिकाणी दादा केले त्यावेळी. आणि या कार्यासाठी योग्य काय आहे, ते योग्य जे काय आहे ते त्यांना तिकडनं प्राप्त झालं. म्हणजे एका विभूतींकडनं अमुक एक गोष्ट प्राप्त झाली, दुसऱ्या विभूतींकडनं अमुक एक गोष्ट प्राप्त झाली, असं जे काय लागत तर ते सगळं त्यांना हळूहळू सगळीकडनं प्राप्त झालं. हे अतिशय महत्वाचं आहे. कारण का तर दादा हे आपल्यासारखे सर्वसामान्य जन्माला आले होते कुटुंबामध्ये, ज्यांना बायको मुलं बाळ होती. आणि हा संसार करत असताना या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट स्वतःहून सिद्ध करून प्राप्त होण्यासारखी नाही एका आयुष्यामध्ये. तर असे अनेक सत्पुरुष असतात, त्या अनेक विभूती असतात ज्यांनी हे एका विशिष्ट उद्दिष्टाने करून ठेवलेले आहेत. म्हणजे एखादी विभूती अशी असते की ज्याच्याकडे गेल्यानंतर मुलं बाळ सुद्धा होत नसतील तर त्यांचा कृपाशीर्वाद करतो. कारण त्यांनी जी सिद्धी प्राप्त केलेली आहे त्या त्यावेळेला त्यांच्या संकल्पामध्ये त्यांना जे काही दुःख त्यावेळेला जाणवलं त्याप्रमाणे त्यांनी ते कारण घेऊन त्याप्रमाणे सिद्धी प्राप्त केलेली आहे की माझ्याकडे भवितव्यामध्ये जेव्हा कोणी येईल तर त्याला मुलं बाळ समजा नसतील तर मुलं बाळ व्हायला पाहिजे. असं प्रत्येक अशी विभूती आहे, असे सत्पुरुष आहेत. ते जेव्हा दादांना कळलं की बाबा ह्या सत्पुरुषांकडनं मला अमुक प्राप्ती होऊ शकते, त्या सत्पुरुषांकडनं अमुक प्राप्ती होऊ शकते, असा सगळ्यांचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी दादा गेले. आणि बरेचसे अनुभव आहे, त्याच्यापैकी काही अनुभव त्यांनी या आत्मनिवेदनामध्ये कथित केलेले आहे की ज्यावेळेला ते तिथे गेले तर त्यावेळेला त्या विभूती सुद्धा दादांची वाट बघत होते. मुला आमची तुमची म्हणण्यापेक्षा तुझी आम्ही कधीपासून वाट बघत हो, असे शब्द आहे त्यांचे. नाही त्यांना माहित होतं भवितव्यामध्ये असं कोणतरी येणार आहे आणि त्याला आपल्याला हे द्यायचं आहे. त्याच्यातलं आपल्याला माहित असलेलं म्हणजे काय, तर बाबांनी जेव्हा देह ठेवला
या अब्दुल बाबा त्यांचे शिष्य त्यांच्याकडे बाबाने स्वतः हाताने भरलेला उदीचं एक मडकं ठेवलं होतं आणि सांगितलं होतं की माझा भक्त माझा मुलगा येणार आहे आणि माझा मुलगा आल्यानंतर त्याला हे तू द्यायचं. दादा आणि बाबांची तशी भेट झाली नाही, शरीर किंवा देहरूपात भेट झाली नाही, मार्गदर्शन सगळं बाबांकडनं दादाला प्राप्त झालं. ते जेव्हा शिर्डीला जाण्याचा योग आला आणि अब्दुल बाबांकडे जेव्हा ते गेले त्यावेळेला अब्दुल बाबांना बाबाने सांगितलं असं म्हणजे अब्दुल बाबांनी ते मग दादांकडे गेले. अशा रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. तर दादा काय म्हणतात की या 30 वर्षात माझा प्रवास सगळ्या हिंदुस्थानभर झाला, त्यावेळी अनेक पवित्र अशी स्थाने मी पाहिली व त्या त्या ठिकाणी जे काही प्राप्त होण्यासारखे होते त्याचा लाभ या कार्यास होईल त्या पवित्र स्थानी मी जाऊन आलो. या भेटीत काय प्राप्त केले असेल तर आपली साधना की ज्यामुळे पुरुषार्थ प्राप्त होतो, पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी म्हणजे माझं कर्तव्य काय, या त्रिभुवनात 33 कोटी देव आहे पण त्यापैकी किती देवात देवत्व आहे हा प्रश्नच आहे. पण असं म्हणतो 33 कोटी देव आहेत पण प्रत्यक्षात देवत्व जे म्हणतात कार्यरत असलेले देव किती आहेत. आणि दादा मस्करीत म्हणतात बाकी ते सर्व नुसते नामधारी म्हणजे आपल्यासारखे. आपण पण नामधारीच आहोत, काय करतो आपण, काही नाही, असे फक्त ठराविकच आहेत की ज्यांचे ज्यांच्याकडनं कार्य प्रत्यक्ष घडत असतं किंवा अनुभवता येतं. आणि दादा मग काय म्हणतात म्हणून 2500 वर्षानंतर नाथाने श्री साईनाथांचे नाव अजरामर केले, नवनाथ होऊन गेले. नवनाथानंतर लक्षात ठेवा ती परंपरा सुद्धा पुढे गेली. त्याच्यानंतर निवृत्तीनाथ, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि त्याच्यानंतर साईनाथ. नाथांचीच ही परंपरा आहे, फक्त ते नवनाथ वेगळी परंतु नवनाथामध्ये जे काही नवनाथाने जे काही सिद्ध केलं ज्या त्यांच्या सिद्ध सिद्धांत पद्धती होत्या त्याच्यावरतीच आधारित आणि त्याच्यामध्ये थोडस बदल करत त्याच्यानंतरचे निवृत्तीनाथ, त्यांच्या ज्ञानेश्वर माऊली आणि त्याच्यानंतर साईनाथ. साईनाथांनी एवढा बदल केला की शेवटी केवळ भक्ती भक्ती केल्यानंतर सर्व काही तुम्हाला प्राप्त होऊ शकतं हा साईनाथांचा मंत्र आहे. वर सांगितल्याप्रमाणे सर्व पवित्र स्थानी जाऊन मी भेट दिली, त्याचे कारण म्हणजे साधकाला जी अनुभूती येत असते त्यावेळी त्याच्या शरीरावर काय परिणाम होतो हे त्याला कळले पाहिजे. अनुभूती येते म्हणजे काय होतं, आपल्यामध्ये काय बदल होतो हे कळलं पाहिजे. आणि म्हणून दादाने काय केलं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे अशा अशा गोष्टी आपल्याला पुढे करायचे आहेत. कारण जोपर्यंत आपल्या अनुभूती येत नाही तोपर्यंत आपण काही करणं हे योग्य नाही. स्वतःला अनुभव यायला पाहिजे ना, स्वानुभव हा सिद्धांत दत्ताचा. दादाने घेतला स्वानुभव हा आणि मग त्यांनी म्हटलं की बाबा फक्त असं करा तसं नाही, स्वानुभव घेतला आणि त्याच्यानंतर मग स्वानुभव स्वतः तर घेतला त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना पण दिला तो अनुभव आणि त्याच्यानंतर मग तो सिद्धांत मांडला. आता ज्या वेळेला दादा वेगवेगळ्या ठिकाणी गेले त्यावेळेला त्यांना तिकडच्या शक्ती का प्रभाव जाणवला. दादा काय म्हणतात प्रत्येक स्थानी ज्या शक्तीचे वास्तव्य असते ती शक्ती एकाच प्रकारची नसून त्या शक्तीमध्ये त्रिगुणात्मक तत्व असतात. म्हणजे जी आपण शक्ती म्हणतो
निसर्गाची जी शक्ती असते, देवांची जी शक्ती असते ती काय असते? त्रिगुणात्मक असते. तीन तत्व त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. म्हणजे काय? उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती ह्या तत्वामुळे आपण जन्माला येतो आणि लय या तत्वामुळे आपल्यामध्ये परफेक्शन प्राप्त होते, म्हणजे परिपूर्णता प्राप्त होते. लय लय म्हणजे जाणं नाही. तर उत्पत्ती म्हणजे आता अर्थ काय? आपण जन्माला येतो, आपली निर्मिती असं म्हणजे. आणि लय म्हणजे मृत्यू असा समजायचा नाही, तर लय ह्याचा अर्थ पूर्णता. आणि या दोघांच्या मध्ये जे जीवन असतं ती जीवन म्हणजे काय? स्थिती अवस्था. आता कुठे कमतरता असू शकते? पहिल्या तत्वामध्ये, दुसऱ्या तत्वामध्ये, तिसऱ्या तत्वामध्ये. ही तिन्ही तत्व तेवढीच गरजेची आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही जर कमतरता असेल तर जीवनामध्ये समतोल आपल्याला राखता येत नाही. हा समतोल राखण्यासाठी, उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही तत्वांचा समतोल राखण्यासाठी आपण काय करत असतो? देवतार्जन. आता एखादी देवता अशी असते की तिचं उत्पत्ती तत्व हे प्रखर असत किंवा प्रमुख असत, आणि उरलेली दोन म्हणजे स्थिती आणि लय हे गौण असत. एखादी दुसरी देवता अशी असते की जिचं लय तत्व प्रखर असत आणि उरलेली दोन गौण असते. मग आपण काय म्हणतो? हा, ही देवता म्हणजे लय तत्वाची देवता आहे. म्हणजे त्या देवाला किंवा देवतेला जर भजले असता आपल्यामध्ये जी काही कमतरता आहे ती कमतरता त्याप्रमाणे भरून निघू शकते. आता आपल्याला माहितीये का आपल्यामध्ये कोणतं तत्व कमी आहे? आपल्याला माहिती आहे का की कोणत्या देवाकडे कोणतं तत्व प्रखर आहे आणि कोणती उरलेली कोण आहे? नाही. त्यामुळे आपण समजा आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे, किंवा आपला मित्र जातोय किंवा आपली मैत्रीण जातोय की इतर लोक जातात आहे म्हणून आपण समजा त्या देवतेला शरण गेलो आणि भक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या मध्ये जे तत्व कमी आहे तेच प्राप्त आपल्याला होईल असं नाही. भलतच तत्व वाढेल, त्याचं प्रमाण वाढेल आणि मग फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होऊ शकत. आता ह्या तिन्ही जी तत्व आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय, या तीन तत्वांच्या देवता कोण आहे? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यांचे मूळ ह्या देवता आहेत, त्यांची ही तत्व आहेत. आता ज्या वेळेला आपण गुरूंकडे जातो तर त्यावेळेला आपण गुरूंचं वर्णन कसं करतो? आपण म्हणतो गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे गुरु हे असं तत्व आहे की ज्याच्यामध्ये ही तिन्ही तत्व आहेत, उत्पत्ती पण आहे, स्थिती पण आहे आणि लय पण आहे. गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू आणि गुरुर् देवो महेश्वरा. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय यांची, त्यांच्या या देव हे दैवत आहेत. तर गुरुला शरण गेल्यानंतर आपल्यामध्ये कोणतं तत्व कमी आहे हे त्यांना माहित असतं, त्यांना कळतं आणि ते तत्व आपल्याला त्याप्रमाणे देतात. आणि म्हणून गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. ह्याचा अर्थ असा आहे का की देवामध्ये दैवत्व नाही किंवा ती कमतरता नाही? कमतरता आपल्यामध्ये. देवाला आपल्याला द्यायची इच्छा असते परंतु आपण काय घ्यायला पाहिजे हे आपल्याला माहित नाहीये. देव द्यायला बसलेला आहे परंतु याच्यामध्ये, या देहामध्ये जर शुद्धता असेल तरच ते आपल्याकडे पोचणार ना.
जर ते शुद्धतात नसेल तर कसं बोलतात. त्यामुळे आपला सोपी गोष्ट म्हणजे काय, गुरुंना शरण जायचं, कारण गुरुंना माहिती आहे आपल्यामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे, शुद्धता करायची आहे नाही करायची सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना शरण गेल्यानंतर पहिल्यांदा ते आपल्याला काय करतात, शुद्ध करतात, विमोचने. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दीक्षा देतात, कशासाठी, आपला विकास होतो. आणि ज्या वेळेला हा विकास सुरू होतो त्यावेळेला हळूहळू बाजूबाजूला लक्षात ठेवा, शेजारीच किंवा असं म्हणूया सायमल्टेनियस आपली जी प्रापंचिक प्रश्न असतात ते प्रापंचिक प्रश्न हळूहळू सुटत जातात. आणि मग एक असा वेळ येतो किंवा एक असा काळ येतो की ज्या वेळेला वाटत की पुरेपुरे हा प्रपंच येत. अशावेळी समाधीच्या ठिकाणी जे शक्तीचे वास्तव्य असते ते वास्तव्य देवळात नसते. काय काय वेळेला समाध्या असतात, सत्पुरुषांच्या समाध्या असतात, देवळामध्ये काय असते, मूर्ती असते, परंतु सत्पुरुषांच्या समाध्या असतात. तर तिकडची जी शक्ती असते ते वास्तव्य देवळात नसते. देवळातून जी शक्ती आपल्याला अनुभवास येते ती दगडी किंवा पंचधातूंच्या मूर्तीद्वारा असते. आणि ती जी शक्ती आहे त्याची स्थापना मंत्रोच्चाराने केलेली असते. म्हणजे ती जी मूर्ती आपल्याला दिसते ती मूर्ती महत्वाची नाही, त्याचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये खाली त्या मूर्तीच्या खाली काय घातलेलं आहे, काय ठेवलेलं आहे, आणि त्यावेळेला कोणता मंत्रोच्चार केलेला आहे, त्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी त्या मंत्रोच्चारामुळे त्याच्यामध्ये त्या मूर्तीमध्ये दैवत्व निर्माण झालेलं असत. आणि आपण समजा तशाच प्रकारचा मंत्रोच्चार केला, त्या दैवी त्या देवासाठी किंवा त्या देवीसाठी अभिप्रेत असलेले कुलधर्म कुलाचार कुलोपासना समजा आपल्याकडनं घडल्या आणि देहिक शुद्धता त्याप्रमाणे समजा आपल्याकडे आपली असेल तो कृपाशीर्वाद आपल्याकडे प्रवाहित होतो. म्हणजे देवळामध्ये जेव्हा आपण जातो तर त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्या देवी किंवा देवता जी काय आहे त्याची ती शक्ती कशामुळे निर्माण झाले, मंत्रोच्चार ज्या वेळेला केले होते त्या मंत्रोच्चारामुळे निर्माण झालेली. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा अशा देवळामध्ये जातो तेव्हा आपल्याला कधी प्राप्ती होते, जे काय औपचार त्या देवदेवतेच्या बाबतीत असेल ते आपण पूर्ण त्या पद्धतीने केले आणि आपल्या आपली देहिक शुद्धता समजा असेल तर मग तो कृपाशीर्वाद आपल्याकडे प्राप्त होतो. आता पुढे बघूया. तर त्या मूर्तीची जेव्हा स्थापना केली जाते त्यावेळी जे मंत्र उच्चारले जातात त्यामुळे त्या मूर्तीला देवत्व प्राप्त झालेले असते, देवत्व त्या मंत्रांमुळे निर्माण झालेले असते. त्यावेळी साधकाला अशा शक्तीची प्राप्ती होते, त्यावेळी साधकाला अशी शक्तीची प्राप्ती होते ही त्या मंत्रांनी होत असते. त्यामुळे ते मंत्र जे आहे त्यांची पुन्हा पुन्हा जागृती करावी लागते. आता एखादा साधक ज्या वेळेला एखाद्या देवाकडनं शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला त्या साधकाला काय करावं लागतं, त्या मंत्राचं उच्चारण करावं लागतं. आणि किती वेळा ते प्रत्येकाचं एक ठरलेलं गणित आहे, त्या गणिताप्रमाणे मंत्रोच्चार झाला, संख्या पण आहे त्याच्यामध्ये कितीतरी वेळा म्हणायचं, कोणत्या पद्धतीने म्हणायचं, कोणत्या संतीने म्हणायचं, कधी म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता काय होतं, ज्या वेळेला मंत्रोच्चार होतो आणि त्याचं दैवत्व बऱ्याच वेळेला लक्षात ठेवा ते दैवत्व जे आहे ते हळूहळू कमी होतात, कारण त्या देवाबद्दलची जी काय स्वच्छता पाहिजे आवारामध्ये विचारांमध्ये तिकडे येणाऱ्या भक्त भाविकांच्या
त्याच्यामुळे काय होतं, दूषित वलय निर्माण होतात आणि ते मंत्र जे म्हटलेले असतात त्यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव कमी होतो. म्हणून पुन्हा पुन्हा ऐका याच्यानंतर त्याचा जीर्णोद्धार म्हणतात, तो जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा जागृती करावी लागते. त्यामुळे ते मंत्र जे आहेत त्यांची पुन्हा पुन्हा जागृती करावी लागते. आता या शक्तीचा वापर जे कोणाला दुःख आहे ते निवारण करण्यासाठी केला जातो. म्हणजे काय, एखादा मनुष्य दुःखी आहे त्याच्यासाठी आपण तो देवाकडे जातो. पण काही वेळा यास बराच वेळ खूप अवधी लागतो, पटकन काम होत नाही. याचे कारण असे की ज्या मंत्राचा उच्चार आपण करतो ते मंत्र त्रिगुणात्मक असल्याने त्या मंत्राची सिद्धता होण्यासाठी प्रथम त्या मंत्राचा उच्चार हा संख्यावाचक असावयास पाहिजे किंवा व्हावयास पाहिजे. म्हणजे काय, तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या देवताकडनं किंवा दैवताकडनं काही कृपाशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तो कृपाशीर्वाद प्राप्तीसाठी तीन गोष्टी महत्वाच्या. एक म्हणजे काय, प्रथम त्या मंत्राचा उच्चार हा संख्यावाचक व्हावा असतो. म्हणजे एक अमुक वेळा जप व्हायला पाहिजे. म्हणजे दादानी त्यावेळेला सांगितलंय की त्यावेळेला एका दिवशी काय काय वेळेला 1,000, 10,000 वेळा मंत्रोच्चार व्हायचा. सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे संख्यावाचक हे पहिलं. दुसरे म्हणजे अमुक एका दिवसात ती संख्या म्हणावायला पाहिजे. म्हणजे मी सध्या म्हटलं 10,000 म्हणतो पण वर्षभरात म्हणतो नाही, तसं चालणार. एका दिवसामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये व्हायला पाहिजे. एका आठवड्यामध्ये पोथीचं पुराण कम्प्लीट व्हायला पाहिजे, वाचन पूर्ण व्हायला पाहिजे पोथी पुराणाचं, तर ते व्हायलाच पाहिजे. काळ पण महत्वाचा असेल आणि तसेच मंत्रोच्चार जो आपण करतो त्याच्याशी निगडीत असलेले हवन सुद्धा तितकेच महत्वाचे. कारण बऱ्याच वेळेला केवळ मंत्रोच्चार नसतो तर मंत्रोच्चार बरोबर हा एक औपचार असतो की हवन केलं जातं आणि हवन करत असताना मंत्र म्हणायचं असतं आणि त्या हवनामध्ये आपण काही गोष्टी अशा सोडत असतो, आहुती देत असतो त्याला आपण म्हणतो. दुसरा मंत्रोच्चार करून तो सिद्ध होत नाही. केवळ मंत्रोच्चार केला मी म्हणतो जप म्हणत करत बसतोय तसं होत नाही. आता हे जे औपचार आहे हे सगळे औपचार जे आहे ते पाळले तर निश्चितपणे देवाकडनं आपल्याला तो कृपाशीर्वाद प्राप्त होणार. परंतु ही शक्य आहे का? ही दादा आपल्याला कशासाठी सांगतात आहे हे फक्त आपल्याला दुःख का येतात आणि आपण आपलं स्वतःच दुःख निवारण का करू शकत नाही हे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की असं करा ना, असं केल्यानंतर तुमचं दुःख निवारण होईल. ते शक्य आहे का आजच्या युगामध्ये? नाही. म्हणून गुरुंचं महत्व. गुरु नेमकं आपल्या आयुष्यामध्ये कसं करतात ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला औपचारांपासून दूर केलेले आहे दादानी. आणि आपल्याला लागलंय ते एवढं 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 करा, तर जे काय एवढं सगळं करून प्राप्त झालं असं तेच आपल्याला त्या फक्त दादानी सिद्ध केलेलं याच्यामुळे आपल्याला प्राप्त होत. याच कारण दादानी त्याच्यामध्ये कमतरता केलेली नाही. दादानी त्या त्या देवतांना पहिल्यांदा प्रसन्न केलेलं आहे आणि त्या देवतांकडनं पहिल्यांदा कृपाशीर्वाद घेतलेला आहे. कशासाठी? माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी नाही, की पुढे माझे जे भक्त येणार आहे त्यांना फायदा व्हायला पाहिजे. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे तेवढे मंत्रोच्चार बाकी सगळी हो हवं सगळी मी करीन, पण याच्यापैकी पुढे माझ्या भक्तांकडनं अपेक्षा ठेवू नका. त्यांना मात्र तुमचा हा कृपाशीर्वाद प्रवाहित व्हायला पाहिजे. जे काय करायचंय मी करीन. सोपी गोष्ट नाही. आपण फक्त आता अशी आपली कल्पना करूया की आपण संसारामध्ये गुंडलेलो आहोत. करोना झाल्याबरोबर
आपण घरातून बाहेर पडत नाही, दुसऱ्याचा विचार कुठचा? म्हणजे किती आपण स्वतःविषयी आपण फक्त केंद्रित असतो, बाहेर बाजूच्यांना समजा करोना वगैरे झाला तर त्याला फक्त मदत करायची, मदत म्हणजे कोणत्या जेवण द्यायचं तेवढं सुद्धा आपल्याकडनं घडत नाही. हा कृपाशीर्वाद आपल्याकडे दादाने कशासाठी प्रवाहित केलेले? दादांचा कृपाशीर्वाद जास्त प्रभावी आहे की करोना प्रभावी आहे? विचार आपण करायला पाहिजे. अतिशयोक्ती करून चालत नाही. आपल्याला दादानी सांगितलेलं एक कार्य करण्यासाठी आपण पुढे पाऊल टाकलं पाहिजे. ते सांभाळतात की नाही याचा अनुभव पण घेतला पाहिजे. आणि समजा अशा परिस्थितीमध्ये काही झालं आणि जगाचा निरोप घ्यायचा वे आली तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे, ही त्यांची इच्छा आहे म्हणून आपल्या आपल्या बाबतीत. कारण का तर त्यांना आपल्याला पुढच्या कार्यासाठी वापरायचं. त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच ठेवून जगायचं नाही. पुढे नुसता मंत्रोच्चार करून तो सिद्ध होत नाही. जी शेकडो देव आपल्याला दिसतात त्यामध्ये देवत्व असतेच असे नाही. आपण म्हणतो कुठचाही देव डिसाठी तिथे जातो, पाया पडतो, अमुक करतो, तमुक, पण आतमध्ये देवत्व राहिलंय का शिल्लक? ते आचार विचारांनी, त्यामध्ये येणाऱ्या भक्तभाविकांच्या आचार विचारांनी, तिकडच्या भक्त पुजाऱ्यांच्या आचार विचारांनी, त्याच्यामधलं देवत्व कधीच नष्ट म्हणता येणार नाही, कमी झालेलं आहे. नुसती देवाची मूर्ती आहे हे समाधान मानून आपण देवाची वाट बघत असतो. हा एक अभ्यास. आपण एखाद्या देवामध्ये सतत जातो आणि देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून आपण त्याची वाट बघत असतो. आणि दुसरा अभ्यास म्हणजे ज्या ठिकाणी समाधी आहे असे स्थान, तर समाधीच्या ठिकाणी गेल्यानंतर काय अनुभव आपल्याला येतो, हा दुसरा अनुभव. पुढे काय बघा, अशा ठिकाणी, अशा ठिकाणी म्हणजे कुठे, जिथे समाधी आहे तिथे, अशा ठिकाणी ज्या व्यक्तीची शक्ती अनुभवास येते ती शक्ती प्रथमता काया वाचा मन यांच्या त्रिपुटीतील ती शक्ती निर्माण झालेली असते. ज्यावेळेला आपण समाधीवरती डोकं टेकतो, आपण दर्ग्यांवरती जातो तिथे आपण मजारीवरती डोकं टेकतो, तेव्हा अंगावरती काटा येतो. तो जो काही सुगंध आहे तो सुगंध काय आपण त्याचं वर्णन करू शकत नाही काय काय आणि अंगावरती अक्षरशः काटा येऊन जातो. का? कारण त्याच्यामध्ये जी शक्ती अंतर्भूत झालेली आहे, ज्या व्यक्ती माध्यमातून ती अंतर्भूत झालेली आहे, ही जी व्यक्ती हयातीत होती, देहरूपात होती, त्यावेळेला काया वाचा आणि मन या त्रिपुटींच एकरूपत्व करून त्यांनी ती शक्ती तिथे अंतर्भूत केली आहे. कशासाठी? निस्वार्थ भावनेने. कोणासाठी? स्वतःसाठी नाही. पुढे जे येणार आहे त्याही जी मनुष्य जाती आहे त्या मनुष्य जातीला सुखशांती समाधान प्राप्त व्हावं या केवळ हेतूने. पण अतिशय महत्वाची गोष्ट आहे, काया वाचा मन यांची त्रिपुटींतील शक्ती निर्माण झालेली आहे हे खूप महत्वाचं आहे. त्या साधकाने जी उपासना व साधना केलेली असते त्या साधनेतून निर्माण झालेल्या त्या शक्तीचे आसमंतातील वास्तव्य आपल्याला अनुभवास येते. हे साधक जे आहे ते उपासना करतात आणि उपासना केल्यानंतर त्यांची जी उपासना आहे त्यांची जी वलय आहे ती वलय आसमंतामध्ये असत. ज्या वेळेला आपण जाऊन तिथे फक्त नमस्कार करतो त्या या आसमंतात असलेल्या वलयांचा अनुभव आपल्याला येतो. जो कोणी दुःखी आहे त्याला सुखी करण्यासाठी साधकाला या शक्तीचा वापर करता येतो. एखादा कोणतरी दुःखी असेल कळलं की नाही, तर त्याच्यासाठी हा जो ही जी शक्ती आहे
या शक्तीचा वापर एखादा साधक करू शकतो, पण जगात जे जे सत्पुरुष जन्माला आले त्यांचा जन्म स्वतःसाठी नसतो हे सुज्ञाना समजत नाही। बाबांचा जन्म स्वतःसाठी नाही, जे जे सत्पुरुष जन्माला आले ते स्वतःसाठी ते जन्माला आले नाही, त्यांना जन्माला घातलं कोणी? ईश्वराने, ईश्वराने पाठवलं, म्हणून त्याला अवतार म्हणतात। म्हणजे ईश्वर स्वरूपच वागतात, त्यामुळे कृपा प्राप्त करण्यासाठी एखादा नवस करतो म्हणजे सुज्ञ जे म्हणतो आपण, सुज्ञ म्हणजे आपल्यासारखे ज्यासारखं काय माहिती असं आपण जे म्हणतो, तर आपण काय करतो एखादा नवस करतील, बकरे मारतील किंवा नवचंडीचे हवन करतील, पण सत्पुरुषाला नमस्कार करणार नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्याला कमीपणा वाटतो। अफकोर्स हे सगळं आपल्याला लागू पडतच नाही, परंतु आपण जर स्वतःच बघितलं आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या भावाकडे आपल्या काकांकडे अमुक तमुक नातेवाईकांकडे, तर त्यांची पद्धत आपल्या पद्धतीमध्ये खूप फरक असतो, ते यांच्यापैकी काही करत असतील, पण सत्पुरुषांना नाही, तिकडे आमचा थोडा विश्वास नाही। तुम्ही केंद्र वगैरे करतात ना, तर आम्ही आमचा तसा विश्वास, आम्ही तिथे शिर्डीला जातो, आम्ही इथे जातो तिथे जातो, खरं त्याने नाही थोडक्यात काय तुमचे जे सगळं आहे ना ते त्याची लेवल अशी तेवढी वरची उच्च लेवल सत्पुरुषाला नमस्कार करणार नाही, कारण का तर तो सत्पुरुष आपल्यासारखा सामान्य मनुष्य आहे असे त्यांना वाटत असत, देह तर आपल्या सारखाच आहे ना पंचतत्वात्मक दिसायला तसंच आहे। सगळी जी माध्यम आहे ती पण तशीच आहे, दोन हात दोन कान त्यामुळे वेगवेगळा एक्स्ट्रा डोळा बिळा असं काही नाहीये, म्हणजे सर्व सामान्य माणसासारखा दिसतो, पण तू ते सर्वसामान्य नाहीये कळलं की नाही असे त्यांना वाटत नाही। दादा मस्करीत काय म्हणतात, दादा गतजन्माची खून म्हणून जर त्याला चार हात असते तर जगाने त्याला जगूच दिले नसते, अरे एका चार हात आहे चला 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 याच्याकडे काहीतरी मागूया हे करूया ते करूया, म्हणजे एक काहीतरी एक्स्ट्रा आल्याबरोबर आपण काय म्हणतो हे जगा वेगळं आहे ना, आणि जगा वेगळं म्हटल्यानंतर मग त्याला जगूच द्याय। कित्येक वेळेला आपल्याला रस्त्यावरती बैल दिसत नाही का, आणि त्या बैलाला एक कुठेतरी इकडे पोट्याच्या इकडे एक अजून एक हात आले, आपण कळलं अरे हा बैल एक एक्स्ट्रा देवाचा हात आहे ना, कळलं की नाही हा देवच आहे, आणि आपण बस वेगवेगळ्या वेगवेगळ्या कुठच्याही लेवल पर्यंत आपण मग जातो। हेच उदाहरण आहे, चार हात समजा एखाद्या माणसाला असतील ना तर सगळेजण काय केले असते त्याला शरण गेले असते, जगूच दिलं नसतं त्याला। ज्या संतांना आपण पाहतो त्यांचा जन्म आपल्यासारखा नसतो, अतिशय महत्वाचं वाक्य आहे, ज्या संतांना आपण पाहतो त्यांचा जन्म आपल्यासारखा नसतो त्यांच्या जन्माला अवतार असे म्हणतात। अवतार म्हणजे काय, ईश्वराने घेतलेला अवतार आहे तो, ईश्वर आपलं रूप बदलून आलेला आहे, त्यावेळेला आवश्यक असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी समाजासाठी त्यांनी तो त्या प्रकारचा अवतार घेतला। याचे कारण जगात जेव्हा काही बदल होतो तेव्हा ईश्वर त्यांच्या रूपाने अवतार म्हणून जन्म घेतो, व त्यावेळेची जी परिस्थिती असेल ती बदलून जगाला सुख मिळावे अशी कार्ययोजना करत असतो। बदल द्यावायला आवश्यक आहे, आपल्याला माहिती आहे अगदी आपल्या म्हणजे गुरुप्रसादामध्ये दादांनी वर्णन केले आहे की ज्यावेळेला पहिल्यांदा मनुष्याचा जन्म झाला
त्यावेळेला सगळीकडे हाहाकार पसरला काही वर्षानंतर, कारण धर्म प्रत्येक जण विसरून गेलो. त्याच्यानंतर त्यावेळेला दादाने काय, दादाने देवानी काय केलं, त्या देवानी ऋषींना पाठवलं. ऋषी आले पहिल्यांदा आणि त्यांनी आपली प्रत्येकाने आपापली कुल स्थापन केली, घरकुल स्थापन केली, आणि त्याच्या त्या माध्यमातून लोकांना ज्ञान द्यायला सुरुवात केली. हे करा, हे करू नका, अमुक करा, देव देवतायोजन करा घरे. परंतु त्यांच्या यथाशक्तीच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी काय केलं, देवांना आवाहन केलं. आणि देवांना आवाहन केल्यानंतर देव आले, देव प्रकट झाले. कार्ययोजना बघा ईश्वराची कशी असते, परमेश्वराची. देव आले आणि त्यांची स्थापन वेगवेगळ्या ठिकाणी झाली. मग त्याच्यामध्ये काही उपासना देवता झाल्या, काही काही आपल्या कुलदेवता झाल्या, आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची स्थापना झाली आणि त्याच्या माध्यमातून कार्य सुरू. असं करत 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 त्याच्यानंतर त्या कुलदेव देवता ज्या होत्या किंवा ह्या ज्या उपास्य देवता होत्या, त्यांच्या सुद्धा शक्तीला बाधा यायला लागली लोकांच्या विचारात. मग आता काय करणार? मग देवानी वेगवेगळ्या अवतार पुरुषांना पाठवले आणि त्याच्यामध्ये 2500 वर्षापूर्वी नवनाथ आले. कारण त्याच्या आधी शाक्त बंद होता. तंत्र, मंत्र, यंत्र याचा दुरुपयोग करून लोकांचं चांगलं करण्याऐवजी वाईट करणं, याच्याकडे कल वाढला. त्याचा संहार करण्यासाठी नाथपंत आले 2500 वर्षापूर्वी. आणि हे जे काय होतं, जादू, टोणा, अगरे, ह्या सगळ्या गोष्टींचे संहार केला त्यांनी, नष्ट केले. आणि नाथपंत आणि ते 2500 वर्षापूर्वी नाथ नाथ येऊन गेले नवनाथ. नवनाथ आले, मध्ये जरा व्यत्यय आला होता, परंतु नवनाथाने जन्म घेतला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आलेले हे कार्य वेगळे सत्पुरुष जन्माला आले. त्याच्यामधले एक सत्पुरुष म्हणजे परमपूज्य आपले बाबा. ज्या संतांना आपण पाहतो त्यांचा जन्म आपल्यासारखा नसतो, त्यांच्या जन्माला अवतार असे म्हणतात. याचे कारण, जगात जेव्हा काही बदल होतो तेव्हा ईश्वर त्यांच्या रूपाने अवतार म्हणून जन्म घेतो. व त्यावेळीची जी काय परिस्थिती असेल ती बदलून जगाला सुख मिळावे अशी कार्ययोजना करत असते. परंतु हे सत्पुरुष असामान्य आहेत हे आपल्याला कळत. त्यावेळेला बाबांना किती त्रास दिला लोकांनी आपल्याला माहितीये. शेकडो वर्षे देव आहेत असे आपण म्हणतो व त्यांची पूजा अर्चा मनोभावाने करून उपासना किंवा साधना केल्यावर आपल्याला आशीर्वाद मिळतो अशी आपल्या आपली धारणा असते. आपण शेकडो वर्ष देव आहे त्याच्यावर काही वाद नाही. आणि जर आपण मनोभावाने पूजा अर्चा समजा आपण केली आणि उपासना केली, साधना केली, तर आपल्याला कृपाशीर्वाद मिळतो अशी आपल्या मनाची धारणा असते. आणि म्हणून आपण फक्त डोळे बंद करून आपण ते करत असतो. परंतु मनोभावे होते का? टाकायला पाहिजे, जे काय आचरण व्हायला पाहिजे तसं होतं का? नाही. तर हे घडत नसल्यामुळे आपल्याला जो काही कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे तो
तो प्राप्त होत नाही. अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे? आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण जो काही गुरुमार्ग निवडलेला आहे, ते जे सत्पुरुष आपण म्हणतो त्या सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे बाबांच्या मार्गदर्शनाखाली या कार्याची स्थापना झालेली आहे. कोणाच्या माध्यमातून? आपल्या दादांच्या माध्यमातून. त्यामुळे आपले गुरु दादा आणि त्यांचे गुरु म्हणजे आपले सद्गुरु म्हणजे बाबा. तर आपल्याला जे काय प्राप्त होणार आहे ते आपल्याला त्यांच्याकडनंच प्राप्त होणार आहे. तेव्हा आपल्याला देवदेवता अर्जन करायचं नाही, देवळामध्ये जायचं नाही, अशी कोणत्या प्रकारची बंधनं नाहीये. परंतु जे काय त्यांच्याकडनं आपल्याला सहजतेने प्राप्त होईल, तेवढं सहजतेने आपल्याला इतर देवांकडनं डायरेक्टली प्राप्त होणार नाही. याचा अर्थ असा नाहीये की त्या देवतांमध्ये काहीतरी कमतरता आहे. कमतरता तिथे नाही, कमतरता इथे आहे. आणि कमतरता गुरुंना माहित आहे, कारण ती आपली आई आहे. आईला कळतं आपल्या मुलामध्ये काय चांगलं आणि काय वाईट, त्यामुळे त्याला कसं काय प्राप्त करून द्यायचं, त्याला कसं मोठं करायचं हे आईला माहित आहे. म्हणून आपण आपल्या आईला शरण लागलो. त्या वेळेला याच्याबद्दलचा अजून अभ्यास आपण पुढे नेणार आहोत की नेमकं आपण ज्या वेळेला गुरुंना शरण जातो त्यावेळेला त्या गुरूंकडनं किंवा त्या संतांकडनं आपल्याला काय प्राप्त होईल. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. महत्वाच्या सूचना की या महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजे 29 तारखेला मुलाखत साधना संपन्न होणार आहे. आणि पुढच्या महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून कामकाजाची जी नंबर घेतली जाते त्या कामकाजामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही नंबर घेतले जातील. त्याच्यापैकी 20 नंबर ऑफलाईन असते आणि 10 नंबर ऑनलाईन असते. ऑनलाईन नंबर घेण्याची पद्धत आता जशी आहे तशीच असेल. ऑफलाईन नंबर घेण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष कार्यकेंद्रावरती येऊन शनिवारी सकाळी 10 ते 12:30 आणि रविवारी सकाळी 10 ते 12:30 या दरम्यान येऊन प्रत्यक्ष घ्यावे. इतर कोणत्याही दिवशी नंबर दिले जाणार नाही याची कृपया. पण ऑफलाईन समजा आपल्याला कामकाज हवं असेल तर शनिवारी किंवा रविवारी 10 ते 12:30 या दरम्यान येऊन आपण नंबर घ्या.